पुन्हा एकदा मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन नवीन गाडी घेतल्याबद्दल. हाय गाईज, तुम्ही कसे आहेत सर्व म्हणजे नंतर मजेला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितेन छक्काच्या अग्रिकल्चरवरती. सो गाईज, आजचा स्पेशल दिवस आहे. आज आहे 15 ऑगस्ट, आपल्याला स्वातंत्र्य भेटलेला या दिवशी. आणि आता मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बोललोच होतो की आपल्याला खूप स्पेशल ब्लॉग असणार आहे. सो आता मी पहिल्या जागेवरती चाललो आहे टेमगरला. सो मामीचा बड्डे आहे, सो तिकडे बड्डे पण सेलिब्रेट करणार आहोत. त्यानंतर लगेच तिथंच 5 मिनिटानंतर तो दुसरा आहे, ते पण मी तुम्हाला नंतरच सांगेन. सो चला, आता खूप उशिरा झाला आपल्याला, लास्टपर्यंत माझा व्लॉग एंड होईपर्यंत माझ्या सोबतच राहा. चला जाऊया आपण. हो आता बघा, मी इथे पोचलेलो आहे आणि मी पहिलेच पोचलेलो. मामा सध्या बाहेर मला थांबलेले होते. आता बघा, मामाला खुशी करू राहिले, बायकाचा बर्थडे आहे. दिसत नाही ना मामी? थांबा, इकडे 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 लेना असो कसा बी असो. मत हात का मोरले, मला आता माहित पडले. कसं वाटलं मामाचं सरप्राईज? वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. अजून एक सरप्राईज बाकी आहेत, अजून 2-3. हा, आणि मला असं वाटलं मामाने सांगितलं 10-15 जण ते वेदू आता. चिराग मामा, चिट्टू, लिव या, बस आम्ही एवढीच जणार. मामा या कवा दिला कसा झाला ना? तू अजून बरा झाला, बाबा बाबा आता ऑपरेशन केलं. मला वाटलं बरं झाला असेल. नाही ना, झालं तर बरं, पण तो त्रास व्हायचा. तर गाडी चालवायला जमव नाही वाटत तुम्हाला? गाडी चालवतो. घेर कसं टेकतो मग? जरा घाई मध्ये मी जरा समजून घ्या, जरा येतो जा मामा, चालेल तुम्ही कॉपीराइट बसेल ना ब्लॉग मध्ये. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मामी, हॅपी बर्थडे टू यू. या मामा, खोला मामा.
सो गाईज बघा, मला कानातले गेलेले आहेत. आम्ही फुल खुश आले. ओके चला आता बाय बाय, एन्जॉय करा. मी येतो. मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम. चला मामा बाय बाय. चला बाय 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 बाय. चला आता मी चाललो. बाय बाय. आता मी इकडे पोचलेलो आहे. आता खानप्याच्या मामाने नवीन गाडी घेतलेली आहे. सो आता मी बघा इथे शोरूमला पोचलेलो आहे. सो नशीब मी एकदम टाईमवरती पोचलेलो आहे. सो चला आपण जाऊया आता आतमध्ये. जरा लवकर याचा लवकर लवकर भाऊ, एवढा लेट आहे. चला आता आमची पूजा वगैरे सर्व झालेली आहे.
पुन्हा एकदा मेनी कॉंग्रॅच्युलेशन नवीन गाडी घेतल्याबद्दल. चला आता आम्ही पण येतो, जरा कपडे शॉपिंग करायला जायचे आम्हाला. आपला एक माणूस येत होते इथे, जरा अजून दोन मिनिटं थांबूया. आपण दोन मिनिटं थांबूया. कॉंग्रॅच्युलेशन शेट. माझा पार्टी कधी? मला श्रवण नाही ना बी. बरोबर आहे ना, मला श्रवण नाही. मला नाही ना. चालेल चालेल, येऊ येऊ. तर आता मी तिकडून आलो आणि माझा मोबाईल खूप गरम झालेला, त्यामुळे मला तिकडे काही शूट करायला भेटला नाही येताना. सो आता आम्ही चाललो ठाण्याला. पहिले सामानाला जायचं आहे आणि जेवायचं पण आहे स्वतः. आणि आज मला ड्रायव्हरसारखा फील व्हायला वाटते, कारण की एक मेन बॉस आमचा मागे बसलेला आहे आणि दुसरा बॉस आहे तो माझ्या बाजूला बसलेला आहे, आणि मी परफेक्ट एकदम ड्रायव्हर वाटतो आहे. तर आमचं आता ठाण्याला सामानाला जायचं कॅन्सल झालं, आम्हाला त्याच्या दिंडीगडावरती स्वतः फटाफट निघूया इथून. सो आता आम्ही पोचलेलो आहे आणि आज गुरुवार आहे. सो आता बघा, आम्ही स्वामींच्या मठामध्ये आलेलो, जरा दर्शन घ्यायला. आज गुरुवार आहे, आज उपवास पण आहे. सो आता आमचा दर्शन झालेला आहे. सो आता प्लॅन पहिले जेवायचं आहे, मग सामानाला जायचं आहे. सो त्याला आता 2:30 वाजलेले आहेत, खूप भूक लागलेली आहे. आणि जर दर्शन घेतलं तर खूप छान वाटलेलं आहे. म्हणजे आजची दिवसांना गाडी मिळेल चालवायची का? सो चला आता आपण जेवायला जाऊया आता पहिले. सो आता आम्ही इकडे पोहोचलेलो दिंडीगडावरती. सो बघा, आता आम्ही मेन मंदिरवरती तिकडे नाही चाललो. आता पहिले हा मंदिर आहे, इकडे दर्शन घेऊ मग वरती जाऊ. सो आता आमचा श्रीपीठ दिंडेश्वरी माता मंदिर दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आमची बाकीची मंडळी पण आलेली आहे. अंकल, तुमचा काही नवस बिवस चुकला नाही ना? अंकल काय सांगता? पुढच्या वर्षी थारले की बरे दर्शन आले. बघला अंकल. आणि पप्पा सांगतात की विशेष सकाळी पण ते रनिंगला करून आले ना, सकाळपासून सांगत आहे ट्रेकिंग ट्रेकिंग करायची आहे. तर बरोबर झाले, चालू आहे ना. केशव सारखा आम्ही म्हातारे नाही झालो ना. अंकल बघ काय बोलता. सॉरी, तू आम्ही नाही. तू चला असा लागला की बाबा नुआ ते काय पण. अभी तो हम जवान है, अभी तो हम जवान है. सो आता बघा, आम्ही अर्धकीत पोचलेलो आहे. अर्धकीत नाही म्हणजे 80% पोचलो. मंदिर इथंच आहे. आणि भिवंडीचा व्ह्यू बघा, आयुष्यात व्ह्यू बघा भिवंडी. बघा पूर्ण भिवंडी आहे. बाकीची मंडळी अजून इथेच आहे. काही तंदुरुस्त पण जेवला, लगेच दमल्या. हा एवढे लवकर दमले तुम्ही मंडळी? आता शीत जेवलं आपण ना, लवकर दमली तू. अरे बाबा, जेवल्या माणसाला आराम पुजा. जेवला एक घंटा आराम केला ना गाडी बसून, अजून कवर आराम पुजा. आता पोचलेलो आम्ही बघा मंदिरावर पोचलेलो आहे. आता बोला काय बोलत. हे बघा, इकडे अंजुर अलीमगर
काय चर्चा काय चालली तुमची? अच्छा ओके ओके, म्हणजे कुठला तुकडा विकत घ्यायचा तो असा? अच्छा ओके, तो विकत घ्यायचा का? ते बघा विजय अंकल, तुम्हाला योवाला तला आहे ना, तो बघा जो विकत घ्यायचा तिथे आपल्याला मच्छी वगैरे सगळं करायचं आहे. आता बघा आम्ही मंदिरामध्ये तर आलेलो आहे, पण मंदिराची जरा पूजा चालू आहे, त्यानिमित्त आता 15-20 मिनिटानंतर चालू आहे मंदिर. एकदम मस्त वाटते ना अंकल, एकदम आनंद. आपलं आता काय अंकल, आपल्याला थंडी हवा भेटेल अशी झाडांची, पण इथं आल्यावर तिकडे एकदम झाडाची एकदम हिरव हिरव गार आणि एकदम थंडी हवा येते, एकदम मस्त. इकडून बघा व्ह्यू किती भारी बघा. आमचा दर्शन तर झालेलं आहे आणि दर्शन तर एवढा चांगला झाला की आम्हाला आरती पण भेटली. खूप खूप छान दर्शन झालं आणि खूप छान वाटला. स्वतः यांना पण विचारूया. मी कसं म्हणतो, भारी वाटलं ना, आरती भेटली. नाही मी नव्हतं आलो. स्वतः बघा युवी आणि मी आम्ही दोघं खालती आलेलो आहे. बाकीची मंडळी अजून खूप पाठीमागे आहे. आम्ही दोघं असं एकदम धावत धावत आलो ना बेबी, एकदम धावत धावत आलो ना आपण. आमच्या गाड्यात लावलेल्या आहेत. आता मंडळी आलेली आहे बघा, अजून एक एक दोन दोन येतात. आणि आता वाजलेले आहेत 7 वाजतील. आता 7 वाजलं तरी पण बघा ना, असं एकदम नॉर्मल पण उजेडच आहे. मुख्यमंत्र्यांची वही नाही, लक्षात ठेव. मुख्यमंत्री सारखा